सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. शहराच्या भागामध्ये सातारा शहरामध्ये जरी पावसाची उघडीप होत असली तरी सध्या घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण जे आहे ते अजूनही कायम असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे. सध्या मी ठोसेघर रस्ता जो आहे सातारा ठोसेघर या रस्त्यावर आहोत आणि बोर्णेगावच्या हद्दीमध्ये आपण पाहू शकता की हा जो रस्ता आहे ठोसेघरकडे जाणारा हा पूर्णपणे खचलेला एकूणच पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी पर्यटनाच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं पर्यटक जे असतात ते दरवेळी पावसाळ्यामध्ये ये जा करत असतात. सध्या जिल्हा प्रशासनानं पर्यटनासाठी बंदी जरी घातली असली तरी अजूनही काही पर्यटक या भागामध्ये येत आहेत. मात्र हा जो रस्ता खचलेला आहे त्यामुळं भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी फलक देखील लावलेला आहे. मात्र सध्या या भागात अजूनही पावसाची उघडझाप असल्यामुळं सध्या तरी या ठिकाणाहून प्रवास टाळावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.